आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुपरी पोलीस ठाण्याच्या वतीने दारू नको दूध प्या या उपक्रमाला मिळाला उदंड प्रतिसाद. अबाल वृद्धांसह महिला भगिनींच्या उपस्थितीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत. सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यप्राशन करून डॉल्बीच्या तालावर धांगडधिंगाणा घालणाऱ्या तरुणांना दारू नको दूध प्या आणि नववर्षाचे स्वागत करा अशी साथ हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी घातली होती. या त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्वच गावांनी दारूला फाटा देत दूध पिऊन नववर्षाचे स्वागत केले. गेल्या 8 दिवसापासून 31 डिसेंबर दारू पिऊन साजरा न करता भारतीय संस्कृतीला साजेसा साजरा व्हावा यासाठी हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पोलीस ठाणे परिसरातील सर्वच गावात जनजागृती केली होती. या हाकेला ओ देत हुपरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावात दारू न पिता दूध पिऊन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी 6 वाजलेपासून हुपरी पोलीस ठाण्यात दूध वाटपाचा उपक्रम चालू होता. या उपक्रमाला हुपरी शहरातील अबाल वृद्धांसह परिसरातील सर्वच गावातील लोकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. हुपरी शहरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमाला हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावातील लोकांनी उदंड प्रतिसाद देत भरभरून मदत केली. ज्या लोकांनी आतापर्यंत पोलीस ठाण्याची पायरी देखील चढली नव्हती त्या लोकांपासून अगदी लहान मुलांनी देखील सहभाग नोंदवला. आतापर्यंत ज्या कलाकारांना व्यासपीठ मिळाले नव्हते त्या कलाकारांना व्यासपीठ मिळाले. या कलाकारांनी आपल्या भारदस्त आवाजात जमलेल्या लोकांची मने जिंकली. दूध पिऊन नववर्षाचे स्वागत पोलिसांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत हुपरीतील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, राजकीय नेते मंडळी, तरुण मंडळी या सर्वांनी मदत करत आपला सहभाग नोंदवला. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असे उद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी व्यक्त केले. 3 तारखेला एक रक्तदान शिबिर आहे, त्या शिबिराला पण आपण असंच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊया आणि सगळेजण मिळून जास्तीत जास्त रक्ताच्या कशा बाटल्या जमा होतील, कारण रक्त शरीरामध्ये साठून राहणं चांगलं नसतंय. ते जेवढं आपण देत राहू तेवढं ते नवीन येत राहत आणि आपली तब्येत चांगली राहते. आणि ह्या कार्यक्रमाचा दुसरा उद्देश असा झाला की ही जी आपली गरीब कलाकार मंडळी होती त्यांना स्टेज मिळालं, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं माझं, परंतु त्यांना एक स्टेज मिळालं, त्यांना त्यांची कला आपल्या माणसांच्या समोर सादर करण्याचा इथे एक चान्स मिळाला की असे मौके आपण वारंवार त्यांना देऊया. वारंवार आपण जनता आणि पोलीस असंच आपण भेटत राहूया. मी कागदी वर्क करत नाही किंवा कागदावर फक्त कागदी घोडे कधीच नाचवत नाही. जास्तीत जास्त लोकांच्या मनात शिरून लोकाभिमुख प्रशासन म्हणजे कायदा जनतेच्या दारी हा उपक्रम म्हणजे फक्त कागदावर दाखवायचा म्हणून नाही, खरोखर प्रत्यक्षात खरोखर लोकांच्या म्हणजे हृदयापर्यंत जाऊन त्यांच्या जे काय अडीअडचणी असतील ते माझ्या परीने मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या नवीन वर्षाची सुरुवात आज मी म्हणतो चांगल्या पद्धतीने झालेली आहे. कुणीही इथून गेल्यानंतर दारूकडे जाऊ नका किंवा बारकडे जाऊ नका, गेल्यानंतर आपल्या आपल्या घरी जाणे. आणि हा कार्यक्रम असायला 11 पर्यंत चालणार आहे. ज्यांना आवड आहे गाण्याची त्यांनी बसा, ज्यांना मनायचे ते वर येऊन गाणे म्हणा आणि प्रोग्राम कंटिन्यू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. महानकारी न्यूज साठी हुपरीहून सुनील कुंडके.